जालना जिल्ह्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन अशी ओळख त्याला लाभली आहे. समर्थ रामदास स्वामींचं जन्मस्थान याच जिल्ह्यात आहे. तर ऐतिहासिक काळात मराठवाड्यातलं एक महत्वाचं व्यावसायिक केंद्र अशी जालन्याची ओळख होती. सध्या देखील विविध उद्योग, संकरित बियाण्यांचं उत्पादन, शेतीवर आधारित उद्योग यासाठी हा जिल्हा ओळखला जातो. परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदान हे 5 विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. टाकूयात नजर या एकूण मतदारसंघांच्या सद्यस्थितीवर. परतूर विधानसभा मतदारसंघात 2014 भाजपाच्या बबनराव लोणीकर यांनी पंचरंगी लढतीत इतर उमेदवारांना मागे टाकत बाजी मारली होती. गेल्या 5 वर्षात संघटनात्मक बांधणी करणाऱ्या लोणीकर यांच्यावर या निवडणुकीसाठी देखील पक्षानं विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं पुन्हा एकदा सुरेशकुमार जेथलिया यांना उमेदवारी दिली आहे. वंचित आघाडीही रिंगणात असेल, पण यावेळी युती आणि आघाडीचं चित्र वेगळं असल्यानं लोणीकर आणि जेथलिया यांच्यातच खरी चुरस असल्याचं मानलं जात आहे. घनसावंगी मतदारसंघात 2014 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी परस्परांविरोधात लढणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांना शह दिला होता. या निवडणुकीतही ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेनं गेल्या निवडणुकीत टोपे यांच्याकडून पराभूत होणाऱ्या डॉ हिकमत उढान यांना त्यांच्यासमोर पुन्हा उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती नसल्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा टोपे यांना मिळाला होता. युती असताना इथं कशा प्रकारची लढत होते याच्याकडे आता सर्वांचीच नजर असेल. जालना विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी अतिशय चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांच्यावर निसटता विजय मिळवला होता. खोतकर यांना शिवसेनेनं पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे, तर काँग्रेसनं देखील कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिल्यानं आणि यावेळी शिवसेना भाजपा युती असल्यानं पुन्हा एकदा गेल्या वेळेच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणखी जास्त चुरस पाहायला मिळणार आहे. पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या बदनापूर मतदारसंघात गेल्या वेळेला युती नसल्यानं भाजपाचे नारायण कुचे यांनी विजय मिळवला होता आणि हा मतदारसंघ भाजपाकडे आणला. कुचे यांनी विजयाचा पुरेपूर फायदा घेत गेल्या 5 वर्षात इथं भाजपाचं स्थान बळकट केल्यानं या निवडणुकीत पक्षानं त्यांना संधी दिली आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रभाव असलेल्या भोकरदन मतदारसंघात 2014 रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी विजय मिळवला होता. अपेक्षेप्रमाणेच भाजपानं त्यांनाच उमेदवारी दिली असून त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांच्याशी होणार आहे. चंद्रकांत दानवे गेल्या निवडणुकीत संतोष दानवे यांच्याकडून पराभूत झाले होते, त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत दानवे विरुद्ध दानवे असा सामना पाहायला मिळणार आहे.